ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सलगर येथे अरळहट्टी रस्ता व सीमा भागातील रस्ते व्हावेत, नागरिकांचे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण। सलगर येथे अरळहट्टी आणि सीमा भागातील रस्ता हा कायमस्वरूपी दुर्लक्षित आहे, तसेच शाळेतील मुलांना जाण्यासाठी हा रोड मृत्यूचा सापळा बनलाय। हा रस्ता लवकरात लवकर व्हावा यासाठी आज सलगर येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं। यामध्ये विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला आहे। मिरज तालुक्यातील सलगर येथे अरळहट्टी हा रस्ता गेले 50 वर्षापासून प्रलंबित आहे, तसेच सलगरेला जोडणारे सीमा भागातील अंतर्गत रस्ते व्हावेत यासाठी नागरिकांनी तसेच सलगरे गावचे सरपंच तानाजी पाटील आणि उपसरपंच उमेश कोळेकर यांच्या माध्यमातूनही बराच वेळा प्रयत्न होत आलेला आहे, तरी देखील हा रस्ता झालेला नाही। माजी मंत्री अजित घोरपडे हे 15 वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं आहे। आता पालकमंत्री सुरेश खाडे आहेत, तरी देखील सलगरे ते अरळहट्टी आणि सीमा भागातील रस्ता हा कायमस्वरूपी दुर्लक्षितच आहे। या रस्त्यामुळे आजूबाजूला पिकांचेही नुकसान होत आहे, तसेच शाळेतील मुलांना जाण्यासाठी हा रोड मृत्यूचा सापळा बनलाय। या रस्त्याच्या धुळीने नागरिक आजारी पडत आहेत। हा रस्ता लवकरात लवकर व्हावा यासाठी आज सलगरे येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं आहे। वर्षानुवर्षे आमच्या ग्रामीण भागातला येऊन सलगरे सीमा भागातला बऱ्याच वर्षापासून 51 वर्षापासून दुर्लक्षित असलेला रस्ता, सलगरे ते अरळहट्टी व इतरही सीमा भागातील रस्ते सलगरे जोडणारे यस पूर्ण व्हावेत ह्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा जनतेतून आमचे सलगर गावचे सरपंच तानाजी पाटील व उपसरपंच सुरेश कोळेकर यांच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच वेळा होत आलेला आहे। हा रस्ता अजूनही झालेला नाही। माजी मंत्री अजितराव घोरपडे हे 15 वर्षे ते या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय। आताचे सध्याचे निवडणुकीत पालकमंत्री सुरेश खाडे यांनी या मतदारसंघाचं 15 वर्षे नेतृत्व केलंय आणि तरीही हा रस्ता आणि आमचा भाग हा कायमस्वरूपी दुर्लक्षित राहिलेला आहे। त्या रस्त्यामुळे अगदी आजूबाजूच्या पिकांचं भरपूर आणि प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या रस्त्याकडे कुठल्याही नेत्याचं किंवा पुढाऱ्याचं लक्ष नाही। आम्हाला आज तागायत थंडीमुळं किंवा पाण्यामुळं आजार झाले नाहीत, फक्त या धुळीमुळं आजार झालेले आहेत आणि पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात रस्त्यावर खड्डे पडल्यामुळं आम्हाला जाता येत नाही, आमची मुलं जात नाहीत। आज आमचा रस्ता वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेला रस्ता पूर्ण व्हावा यासाठी आम्ही उपोषण चालू केलेलं आहे। आम्ही शेतकरी आलेलो आहे आणि हे उपोषण अमरण उपोषण आहे। जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात पालकमंत्री व अधिकारी यांच्याकडून आम्हाला लेखी स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहणार आहे। विद्यार्थ्यांना या आंदोलनामध्ये सहभाग करण्यास काय विद्यार्थ्यांना ह्या रस्त्यामुळं शाळेला जाता येत नाही। पावसाळ्यात हा रस्ता म्हणजे रस्ता नसून हा ओढच निर्माण होतो, जाता येता वाहतुकीचा त्रास होतो। आता तर उसाच्या ट्रका ट्रॅक्टर ट्रॉल्या ह्या सगळ्या चालू झाल्या आहेत। आमच्या आता मुलं म्हणालेत पप्पा आम्ही दिवाळीनंतर शाळेला जात नाही, तर का आमच्या अंगावर ट्रॉली एखादी पडून आमचा जीव जाऊ शकतो, आता आम्ही शाळेला जात नाही असं विद्यार्थ्यांचं मत आहे। मी साक्षी मल्लारी पाटोळे सलगरे गावात राहते। आमच्या शाळेला जाताना खूप खड्डे आहेत, त्यामुळे पाणी साचून आम्ही शाळेला जाताना खड्ड्यात पडतो। माझे मित्रमैत्रिणी पण खूप वेळा पडले आहेत, म्हणून माझी अशी आम्ही सर्व विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की आमच्या शाळेला जाणारा रस्ता दुरुस्त करावा। आमच्या शाळेच्या रस्त्यावरून खूप ट्रक उसाच्या गाड्या जात आहेत, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मला असं आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना असं वाटतं की शाळेला जाऊ की नको अशी। यामध्ये शाळेला जाण्यासाठी रस्ता नसल्याने या उपोषणात विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला। महानकर न्यूजसाठी मिरजहून आदि माने।